महाराजांची मसलत खरोखरच भयंकर धाडसी होती. जीवावर बेतणारी होती. तळीला जाण्यास अतिशय अवघड होती. ती त्यांनी त्या विश्वासाच्या निवडक मंडळींना सांगितली आणि गडावर काही मोजकी माणसे नक्की किती तेही कोणाला ठाऊक नाही. एका अवघड कामगिरीसाठी हिरीरीने तयार होऊन उभी राहिली ही माणसे कोण, त्यांचे नावे काय माहीत नाही. इतिहास त्यांच्या सावल्यावर पाळत ठेवून उभा होता. त्यालाही त्याचे नावे गावे समजली नाहीत, पण त्यांची गुप्त धाडसी करामत मात्र इतिहासाला समजली. तीही अंधुक अंधुक काळाच्या काळोखात कोणा एका कवींद्राच्या प्रतिभेची वीज फक्त एकदाच झरकन चमकून गेली आणि तेवढ्या निमिषार्धात त्या साहसी लावल्याचे तोंडावळे उजळले गेले आणि इतिहासाला समजले की ते धाडसी मर्द म्हणजे महाराजांचे हेर होते. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून पसार होण्यासाठी कुठे एखादी फट सापडते का, हे हेरून काढण्यासाठी हे हेर गडाखाली उतरणार होते. मगरीच्या जबड्यात शिरून त्यांच्या दातात काही फटी आहेत का हे शोधण्या इतकेच हे मुक्काम सोपे होते. पण ही कामगिरी त्या मर्दाने उचलली. महाराजांच्या मसलतीतील सर्वात पहिली आणि महत्त्वाची कामगिरी हीच होती. अगदी गुपचूप हे हेर गडातून बाहेर पडले. ही वेळ अर्थात रात्रीचीच असली पाहिजे. सतत जागे असलेले शत्रू सैनिकांच्या डोळ्यात किंवा गोळ्यात गवस्ता वेढ्यात अगदी एखादी नाजूक जागा शोधायची होती. कुठून केव्हा फडकन गोळी सुटेल, कुठून सुई करीत एखादा बाण सुटेल किंवा कुठे पटकन मागच्या बाजूने मनगट पकडली जाईल याचा नेम नव्हता. झाडाझुडपा अडून दरडी धोंड्या मागून नागासारख्या माना उंचवीत वाट शोधायची होती. ते कसे गेले, कुठून गेले, त्यांनी काय काय केले कोण जाणे. मोती शोधायला समुद्राच्या तळाशी जाणाऱ्या पाणबुड्याप्रमाणे ते गडाच्या तळाशी गेले. आणि केवढी कौतुकाची गोष्ट, आनंदाची गोष्ट, आश्चर्याची गोष्ट, ते हेर काम फत्ते करून गडावर आले. अगदी अचूक नाजूक वाट हेराने घेरली. जणू समुद्राच्या तळाशी जाऊन वेचतात मोती शोधून काढला त्यांनी. भवानीने उजवा कौल दिला. वेढ्यात त्यांना एक फट अशी सापडली की तेथे पहारे नव्हते, मोर्चे नव्हते, गस्त नव्हती. थोडक्यात म्हणजे तेथे जोहरच्या हशमांची वर्दळ नव्हती. ही फट अरुंद उंच सखल आणि अडचणीची होती. त्यामुळे जोहरच्या व भाईखानाच्या नजरेतून तेवढीच जागा सुटली. जोहरने भाईखानाला व इतर सरदारांना वास्तविक असा सक्त हुकूम दिला होता की मुंगीला जाण्या येण्या इतकाही फट ठेवू नका, अगदी दाट व कडक पहारे ठेवा. महाराज गडावर हेरांची वाट पाहत होते. त्यातल्या त्यात कमी धोक्याची एक वाट हेराने टेहळली हे ऐकून त्यांना आनंद वाटला. लगेच महाराजांनी पुढचा बेत हाती घेतला. काहीतरी युक्ती करून जोहरची छावणी बेफिकीर बनवायची हा तो बेत. आषाढी पौर्णिमेचा दिवस उगवला. काही घटका दिवस वर चढला आणि महाराजांच्या महलातून गंगाधर पंत पत्राची थैली घेऊन बाहेर पडले. त्या थैलीत खास महाराजांच्या शिक्के मूर्तिबीचे पत्र होते. पत्र सिद्धी जोहरसाठी होते, त्यालाच लिहिलेले होते आणि ते शरणागतीचे सपशेल शरणागतीचे होते. गंगाधर पंत महाराजांचे पत्र घेऊन निघाले. जोहरकरिता काही नजरानेही पंताबरोबर महाराजांनी रिवाजाप्रमाणे दिले असावेत. गडाखाली जाऊन सिद्धी जोहरशी बोलणी करण्याकरिता त्यांनी पंताची नियुक्ती केली. पंतांना त्यांनी सर्व सूचना दिल्या, पत्र दिले आणि थैली घेऊन पंत निघाले. गडकऱ्यांनी दरवाजा उघडला आणि पंताची पावले गडाखाली पडू लागली. वेढ्यातील सैन्याची नजर गडाकडे कायमची लागलेली असे. आज ना उद्या गडाची दातखिळी उचकटेल आणि कोणी ना कोणीतरी गडावरून खाली येईल. कदाचित जासूद येईल, कदाचित वकील येईल, कदाचित शिवाजीच येईल. निदान लढण्यासाठी फौज तरी येईलच. या खात्रीच्या आशेवर ते डोळे लावून बसले होते आणि त्यांना दिसला एक लहानसा पांढरा ठिपका काळ्या हिरव्या डोंगरावरून खाली खाली उतरताना त्यांना दिसला. ते टवकारून पाहू लागले. कुणी तरी माणूस, वकील असेल वकीलच. शिवाजीकडून अखेर वकील आलाच. आता शिवाजीचा पन्हाळ्याचा आणि वेड्याचा लवकरच काही ना काहीतरी निकाल लागणार. शिवाजीला तर शरणच यावे लागेल. खास
त्याला रस्ताच मोकळा नाही. उन्हातनी पावसात सतत राबल्याचे चीज होणार अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली. शिवाजीकडून वकील आला आहे हे खुशीची खबर जोहरला समजली. तो मोठ्या सावधपणे खुश झाला. आता येणाऱ्या या वकिलाशी काय काय व कसे कसे बोलायचे याच्या उभ्या आडव्या रेखा मनातल्या मनात आखण्यात जोहर मशगूल झाला. त्याचा भाव जावयासारखा वर वर चढत होता आणि गंगाधर पंत खाली उतरत होते. थोड्याच वेळात पंत तळाशी आले, छावणीत आले, जोहरच्या शामियानात दाखल झाले. त्यांच्या वागण्यात वकिली नम्रता होती, जणू काळ्या मुलीचे लग्न ठरवायला आलेला बापच. गडावर महाराज जगदंबेची पावले स्मरित पुढचा भेद आखित होते. मोठ्या अदबीने पंतांनी जोहरला पत्र सादर केले. महाराजांनी अत्यंत नम्र भाषेत पाठवलेले फारसी मजकुराचा हिंदवी तर्जुमा असा: आपण पन्हाळगडाकडे येत असल्याची बातमी पूर्वीच जेव्हा मला समजली तेव्हाच माझ्या मनात इच्छा निर्माण झाली की आपणास सामोरे येऊन आपली कृपा संपादन करून संकटातून मुक्त व्हावे आणि सरफराज व्हावे. परंतु भय आणि कमनशीब यांनी माझे मन वेढून टाकले होते. आपले शुभ आगमन किल्ल्याच्या पायथ्याशी पूर्वीच झालेले आहे. आपण जर परवानगी द्याल तर रात्रीच्या वेळी मोजक्या लोकांसह मी आपल्या सेवेस हजर होईन आणि माझी इच्छा आपणास निवेदन करीन. आपला कृपायुक्त उपदेश मी माझ्या हृदयात साठवून घेईन. माझी खात्री आहे की आपल्या कृपेमुळे माझ्या आशा सफल होतील. परमेश्वराची आणि बादशहाची कृपा झाल्यावर अगदी सामान्य माणूसही मोठेपणास का पोहोचणार नाही. मी केलेले मोठे मोठे गुन्हे आपण मला माफ करावे. कोणत्याही संकटापासून वडीलपणाने आपणच माझे संरक्षण करावे. मी स्वतः आपणास जातीने भेटावयास येण्यास तयार आहे आणि माझे सर्व दाम दौलत हजरत बादशहाच्या नावाने आपल्या स्वाधीन करण्यासही मी तयार आहे. हे पत्र पाहून सिद्धी जोहर स्तब्धच झाला. बिनशर्त शरणागती हा क्षण आपण फार सावधपणे सांभाळला पाहिजे, कारण या वाटाघाटी त्या महालबाड आणि कारस्थानी शिवाजीशी आहेत. तो केव्हा फसवील याचा नेम नाही, अशी सिद्धीला मनातून टोचणी होती. बादशहाने वारंवार दिलेले सावधतेचे इशारेही त्याच्या डोक्यात गस्त घालीत होते. महाराजांच्या आजपर्यंतच्या सर्व लबाड्याचा हिशेब आणि वचक मनात धरूनच तो विचार करीत होता. परंतु महाराजांचे ते स्पष्ट पत्र आणि गंगाधर पंताचा प्रांजळ निर्वाळा ऐकल्यावर जोहर मुग्धच झाला. यापेक्षा आपल्याला तरी दुसरे काय हवे आहे? शिवाजीने बिनशर्त शरण यावे आणि बळकावलेले एकूण एक किल्ले आणि मुलुक बादशहाच्या स्वाधीन करावेत हीच आपली इच्छा आहे. मग शिवाजी तर हीच गोष्ट अगदी स्पष्ट शब्दात लेखी कबूल करीत आहे. अगदी स्वतः होऊन आपल्यासमोर तो हजर होणार आहे. सर्व बळकावलेली दौलत आपल्या स्वाधीन करणार आहे. आता उरलेच काय बोलायचे? मुद्देच संपले. आणि समजा शिवाजीने येथे येऊन दगाफटका केला तर? पण ते अशक्य आहे, शिवाजीला ते आता जमणार नाही. 35,000 फौजेच्या गराड्यात येऊन आपल्यासारख्या सावध आणि शूर माणसाशी अफजलखानाप्रमाणे दगाबाजी करण्याची त्याची काय हिंमत आहे? असे काही वेडे चाळे करण्यात का तो खास मूर्ख नाही? आणि जर यातही त्याने असा काही खुळा प्रयत्न केलाच तर चुराडा उडेल त्याचाच. आपण कमालीचे सावध आहोतच. आता अवकाश फक्त एकच दिवसाचा आहे. उद्या रात्री तो येणार आहे. युद्ध प्रसंगा वाचून फक्त एका घासात शिवाजी सकट सबंध मराठी बंड आणि मराठी दौलत अलगद गिळता येणार. हे यश अतुलनीय, अद्वितीय आणि सर्वश्रेष्ठ आहे. आणि कबूल करूनही शिवाजी उद्या रात्री आलाच नाही तर वेढा चालूच राहील. अण्णा वाचून तडफडून तो मरेपर्यंत चालू राहील. मग कितीही दिवस लागोत, शिवाजी हाती येईपर्यंत आपण येथून हलणारच नाही हे खास. अशा अगदी जबाबदार सावधपणाने जोहरने मनाशी सर्वांगीण विचार केला. दुसरा विचार तो काय करणार? त्याला बोलायला महाराजांनी जागाच ठेवली नव्हती. गंगाधर पंत उत्तराच्या अपेक्षेने नम्रपणे उभे होते. जोहरने महाराजांच्या अर्जाला मंजुरी दिली. पंत जोहरचा निरोप घेऊन गडावर जाण्यास निघाले. पंतांच्या डोळ्यात मिश्किली आनंद दडलेला होता.
जोहरचा मनापासून आनंद झाला होता, पण बेसावधपणा त्यात नव्हता, जबाबदार भरदास्तपणाच होता. 4 महिन्याच्या कडकडीत वेढ्यानेच शिवाजीसारखा पटाईत वाघ आपण होऊन शरण येतोय हे पाहून जोहरला थोडा तरी अभिमान वाटावा हे साहजिकच होते. तो गुप्तपणे खुश होता. याला म्हणतात कर्तबगारी, सलाबत, बुलंद तकदीर. गडावरून शिवाजीचा वकील आला आणि करार ठरवून गेला. या गोष्टीचा जोहरच्या छावणीवर परिणाम झाला. छावणीत शिवाजी बिनशर्त आपल्या स्वाधीन होणार ही खबर पसरली. उद्याच शिवाजी हाती येणार म्हणजे संपलीच ही मोहिमेची यातायात. फौजेला आनंद झाला. खरोखर ही बातमी आफूच्या गोळीसारखी होती. प्रत्यक्ष अजून पण अजून न मिळालेल्या विजयाच्या गाफील आनंदाची धुंदी चढू लागली. अगदी न कळत वेढ्याच्या कडकडीत पीळ ढिला होत चालला. माणसाला शिजेपर्यंत दम निघतो पण निवेपर्यंत दम निघत नाही म्हणतात तो असा. सूर्य गड ढगाआड होता. त्याची पावले तो टाकीतच होता. गडावर महाराजांनी सर्व योजना आधी अगदी काटेकोर दक्षतेने तयार केलेली होती. महाराजांचे प्रत्येक काम योजनाबद्ध असे. मग ते किल्ले कोटाच्या बांधणीचे असो, लढाईचे असो, छाप्यांचे असो वा उत्सव महोत्सवाचे असो. पन्हाळगडावरून पळून जाण्याचा मनसुबाही असाच त्यांनी योजनाबद्ध ठरविला होता. गडावरून रात्रीच्या प्रहरात म्हणजे दिनांक 12 जुलै 1660 आषाढ पौर्णिमा गुरुवार रोजी रात्री 10 वाजायच्या आत सुमारे 600 हत्यारबंद पायदळ शिपाई गाड्यांसह गुपचूप उतरायचे आणि जोहरच्या फौजेला चाहूलही लागू न देता विशाळ गडाकडे पसार व्हायचे. योजलेल्या या डावात महाराजांच्या जीवाला केवढा भयंकर धोका होता. वेढ्यातून जायला कमीत कमी धोक्याची फट शोधलेली होती. गंगाधर पंत वकिलांच्या मार्फत जोहरला शरणागतीची हूल दाखवून शत्रू सैन्याला काफील बनवण्याची योजना केलेली होती. तरी यात यशाची खात्री काय? शत्रूचा डोळा चुकून छेछे ते काय सोपे होते? बेत फसला, दगा झाला तर मरणच. राई राई एवढे तुकडे. या योजनेतील उत्तरार्ध अधिकच अवघड होता. पन्हाळगडावरून निसटून विशाळगडावर जायचे. विशाळगड काय सुखरूप होता काय? यावेळी नव्हता. विशाळगडालाही विजापुराच्या 2 सरदारांनी आधीपासूनच नाकेबंदी करून मोर्चे दिले होते. सूर्यराव सुर्वे आणि जसवंतराव पालवणीकर या दोघांनाही फौजेसह विशाळगडाला घेरले होते. म्हणजे पहा केवढा भयंकर अवघड हडाव योजला होता. पन्हाळ्यातून निसटणे कठीण आणि विशाळगडावर पोहोचणे कठीण. दोन्ही गडांच्या पायथ्याशी यमदूताचा वेढा होता. मग महाराज हे वेढे धाडस करावयास तयार कसे झाले? त्यांनी दूरवर काही विचार केला होता की नाही? होय, केला होता. एकतर दिवसेदिवस परिस्थिती इतकी कठीण होत चालली होती की जर आताच त्यातल्या त्यात पावसाळ्याच्या गडबडीत पळण्याचा प्रयत्न केला नाही तर पावसाळ्यानंतर जोहर जास्तच प्रबळ वेढा घालून प्रखर चढाया सुरू करील. पावसाळ्यानंतर त्यांची फौज अधिकच ताजी तवाणी होईल. मग तर गुंडाळून निसटून जाणे अशक्य, कालत्रयीही अशक्य होऊन बसेल. शिवाय शाहिस्तेखानाचा वरवंटा पुण्याच्या बाजूनंतर कोकणावर व मावळात फिरू लागेल. मग तो नाश वाचविणे अधिक कधीही शक्य होणार नाही. स्वराज्य मरून जाईल. पन्हाळ्यातून निसटायचे असेल तर हाच डाव, हीच वेळ, हीच संधी अखेरची. यानंतर वाट पाहायची असेल तर फक्त मरणाची पाहावी लागेल. जास्तीत जास्त अभ्यासपूर्वक दूरदर्शीपणाने तर्कशुद्ध काटेकोर पूर्ण सुसज्ज असा योजनाबद्ध डाव करून उडी घेणे हाच एकमेव उपाय होता. पूर्ण प्रयत्न आणि श्रीभवानीवर पूर्ण भरोसा हे महाराजांचे जीवनसूत्र होते. त्यांची पावले तशीच पडत होती. पन्हाळगडापासून विशाळगडापर्यंतचा मुलूक महाराजांच्या नजरेपुढून फिरत होता. अवघे 20 कोसाचे अंतर हे, परंतु पृथ्वी प्रदक्षिणे इतके अफाट वाटत होते. वाट नव्हती, वाट नव्हेच ती. तेथून पावले टाकीत जायचे होते म्हणून केवळ वाट म्हणायचे. दगडधोंडे, खोलगट घडी, रानझुडपे, पाण्याचे लोट, शेवाळ्याच्या अन चिखलाचा बुजबुजाट आणि असेल असे 56 अवगुण या 20 कोसावर निसर्गाने अंथरून ठेवलेले होते आणि तेथूनच जावे लागणार होते. ही वाट म्हणायची
रात्रीची वेळ म्हणजे अंधारच, पण हा अंधार मात्र खरोखरच फार प्रेमळ होता. महाराजांना तो विश्वासाच्या दिलाशाने म्हणत होता की शिवबा काळजी करू नकोस,